2014 लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईची जागा भाजपनं सर्वाधिक मताधिक्यानं जिंकली होती, त्यामुळं यावेळी हा मतदारसंघ पुन्हा राखण्यात भाजपच्या नेत्यांना अडचण वाटत नाही. पण 5 वर्षात राजकीय समीकरणं बदलली आहेत. उत्तर मुंबईत यावेळी काय असेल हवा पाहूया. चला उत्तर मुंबई. मुंबईच्या पश्चिम उपनगराचं शेवटचं टोक. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा निसर्गरम्य परिसर, त्यामध्ये वसलेला हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ. पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत संपन्न असा हा मतदारसंघ. नॅशनल पार्कसोबत गोराई आणि मढ मनोरीचे समुद्र किनारे, एसएल वर्ल्ड, मराठी भाषकांसोबत गुजराती आणि उत्तर भारतीय नागरिकांची लक्षणीय संख्या असलेला हा मतदारसंघ. लोकसभेच्या 2014 निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगला होता. भाजप आणि शिवसेनेची युती होतीच, शिवाय नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेनं इथं आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यावेळच्या मोदी लाटेचा फायदाही भाजपला झाला. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना 6,64,004 मतं मिळाली, तर काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांना 2,17,422 मतं मिळाली. म्हणजेच भाजपच्या शेट्टींनी तब्बल 4,46,582 मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला. मुंबईतील भाजपचा हा सर्वात मोठा विजय होता. निवडणूक जसा जसा जवळ येतो तेव्हा कुठले राजकीय पक्षातले लोक काय भूमिका घेतात हे त्यांच्यावरती आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देशाचा वाटवला केला आपण असं म्हणतो, आणि त्या वाटवल्यातून ह्या देशाला आणि या महाराष्ट्राला आपल्याला बाहेर काढायचं आहे, तर ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला किती मेहनत करायला पाहिजे, आपल्याला कुठे मन मारलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी आपण विचारात घेऊन काम केलं तरच पुढचा सर्व नीटनाटपणे व्यवहार होईल. 2004 आणि 2009 सालचा अपवाद वगळला तर हा मतदारसंघ कायम भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. अनेक वर्ष राम नाईक यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र 2004 मध्ये सिने अभिनेते गोविंदा यांनी पहिल्यांदाच भाजपच्या राम नाईकांना पराभूत केलं. त्यानंतर 2009 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी राम नाईकांचा अवघ्या 5,500 मतांनी पराभव केला. 2009 ते 2014 या 5 वर्षांच्या काळात खासदार म्हणून संजय निरुपम यांनी मतदारांशी चांगला संपर्क ठेवला होता. मतदारसंघात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आपल्या खासदार निधीचाही पुरेपूर उपयोग केला. मात्र आमदार म्हणून लोकप्रिय असलेले गोपाळ शेट्टी यांनी दिलेली उमेदवारी आणि नरेंद्र मोदी लाट 2014 निवडणुकीत भाजपच्या पथ्यावर पडली. उत्तर मुंबई से गोपाल शेट्टी जी सिर्फ बहुमत से नहीं जीते हैं बल्कि भारी मत से जीते, और उत्तर मुंबई के लोगों में एक जबरदस्त उम्मीद थी, इसी उम्मीद की वजह से उनको इतने बड़े अंतर से जिताया था, लेकिन सभी लोगों की उम्मीदों पर उन्होंने पानी फेरा है, ये एक सबसे बड़ा सच है. जो वादे किए थे उन वादों की पूर्ति में पूरी तरह से फेल हो गए हैं उत्तर मुंबई के सांसद महोदय. उत्तर मुंबईतील दहिसर, मागाठणे, कांदिवली, चारकोप या परिसरात मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेसोबत युती असल्यानं या मराठी मतांचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. विधानसभा निवडणुकीत मागाठणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी झाले, तर दहिसरमधून मनीषा चौधरी, बोरिवलीतून विनोद तावडे, कांदिवलीतून अतुल भातखळकर आणि चारकोपमधून योगेश सागर असे भाजपचे 4 आमदार निवडून आले. मालवणी या मुस्लिम बहुल मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले. भाजपचे 4 आमदार असल्यानं हा मतदारसंघ अजूनही भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची चिन्ह आहेत. मात्र तूर्तास भाजपसोबत युती न करण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेनं उमेदवार दिला तर भाजपला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. मला वाटतं हा जरी संमिश्र भाषिक मतदारसंघ असला तरी शिवसेनेचं या मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनचं प्राबल्य आहे. अपवादात्मक मोदी लाट सोडली तर मग तुम्ही गुजराती म्हणत असाल, उत्तर भारतीय म्हणत असाल, हे शिवसेनेबरोबर राहणारे मतदार आहेत. काँग्रेसकडून संजय निरुपम उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं कळतंय. त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी आहे. सध्या तरी इथे काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यात पहिल्यांदाच इथून शिवसेनेनं निवडणूक लढवली तर ही लढत रंगतदार ठरण्याची चिन्ह आहे. गणेश कवाडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातले भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी गेल्या 5 वर्षात काय कामं केली आहेत, जनतेला दिलेली आश्वासनं त्यांनी पाळली आहेत का,
मोदी सरकारच्या कारभारावर इथली जनता समाधानी आहे का? इथल्या मतदारांच्या अडचणी नेमक्या काय आहेत? चला पाहूयात. उत्तर मुंबई मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शहरी वस्ती आहे, तसंच आदिवासी पाडे, कोळी बांधवांचे कोळी वाडे देखील इथे आहेत. त्यामुळे इथल्या मतदारांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. 2004 आणि 2009 अपवाद वगळता इथं कायम भाजपचं वर्चस्व होतं. भाजपनं आदिवासी पाडे आणि कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अद्यापही पूर्णपणे सुटलेले नाही. इथं साध्या किमान पायाभूत सुविधाही पोचलेल्या नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. हे पर्यटक क्षेत्र गोराय डिक्लेअर केलं आहे यांनी. पर्यटक क्षेत्र डिक्लेअर केले असं ना, पण पर्यटकांसाठी साधे मुतारी पण नाही इथे. तर पर्यटक जातील कुठे? आमच्या स्थायिक लोकांनी इथे स्टे त्यांना सुविधा दिलेली आहे. आम्हाला पाणीसुद्धा अजून व्यवस्थित नाही, पिण्याचं पाणी ना, आम्ही विहिरीचं पाणी पितो इथे फिल्टरेशन करून. काय आम्हाला सुखसोयी आहे सांगा? ब्रिटिश होते त्या टायमापासून आहे, तेच आमची परिस्थिती चाललेली आहे. काँग्रेसचे खासदार असताना संजय निरुपम यांनी बोरिवलीत 2 क्रीडा संकुलं उभारण्यासाठी प्रयत्न केले. तशी आर्थिक तरतूदही काँग्रेस सरकारनं तेव्हा केली होती, मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून हे दोन्ही प्रकल्प रखडले. मतदारसंघातील लोकांची जी कामं पूर्ण झाली नाहीत त्याबद्दल जाहीर माफी मागण्याची वेळ भाजपच्या खासदारांवर आली आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी जर पुन्हा निवडणूक लढलो तर मी जे आश्वासन दिले होते आणि ते मी करू शकलो नाही त्याच्याबद्दल मी माफी मागेन लोकांकडनं, कारण त्याच्याशिवाय माझ्याकडे बाकी काही राहतच नाही. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये मी दोन्ही क्रीडा संकुलासाठी मान्यता प्राप्त करून घेतलं, सर्व व्यवस्था झाल्यानंतर. आज माझं स्वतःचं सरकार आल्यानंतर 4 वर्षात जर त्या कामाला गती नसेल तर माफी मागण्यापेक्षा दुसरा माझ्याकडे काही उरतच नाही. उत्तर मुंबई मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात आहे. CRZ आणि वनविभागाच्या जागेवर उभ्या असलेल्या झोपड्यांचे प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत, ते अद्याप सोडवण्यात आलेले नाहीत. केंद्रातील भाजप सरकारनं 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्यात येतील असं आश्वासन दिलं आहे, पण ते कसं पूर्ण करणार याचा खुलासा केलेला नाही. या सगळ्या बाबी 2019 निवडणुकीत भाजपला अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे. आता किती घरं झाली आणि किती लोक राहायला गेले मला माहीत नाही, आणि हे याचा बिल्डर लोक फायदा उठवत आहेत. छोट्या घरांच्या नावाखाली जागा घेणं, त्यातले बँकेचे लोन त्या योजनेच्या माध्यमातून पास करणं, केंद्र सरकारचा तो 3 लाखाचा निधी घेणं, पण खऱ्या अर्थानं लोक डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं हे काम होत नाही की बाबा गरिबांना घर. मागील काही वर्षात उत्तर मुंबई मतदारसंघात झपाट्यानं झालेला विकास आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची व्याप्ती वाढतच जाती आहे. मुंबईच्या पश्चिमेला शेवटच्या टोकाला असलेल्या या मतदारसंघातील लोक नोकरीनिमित्त रोज मुंबई शहराकडे जातात. या रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न भाजप आणि काँग्रेसकडून काही प्रमाणात झाले, मात्र वाढत्या गर्दीमुळे लोकल प्रवाशांच्या समस्या आजही कायम आहेत. लोकलच्या गर्दीला पर्याय म्हणून उत्तर मुंबईतून मेट्रोचे 2 मार्ग सुरू होत आहेत. पूर्वेकडं पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि पश्चिमेकडं लिंक रोडवर मेट्रोचं काम जलद गतीनं सुरू आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न होता, मात्र सध्या तरी ते शक्य दिसत नाही. तरीही 2019 निवडणुकीत या मेट्रो प्रकल्पांचा मुद्दा भाजपकडून प्रचारासाठी वापरला जाणार हे निश्चित आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात अनेक समस्या असल्या तरी 2019 निवडणूक ही स्थानिक समस्यांपेक्षा राज्यातील आणि देशातील सरकारच्या कामगिरीवर आणि सरकारला ज्या क्षेत्रात अपयश आलंय त्या मुद्द्यावर लढली जाण्याची शक्यता आहे. गणेश कवडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.